कन्या वीर पत्नी होऊन गेल्या जिजामाता वीर कन्या वीर पत्नी होऊन गेल्या जिजामाता ज्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला महाराष्ट्राला मिळाला एक भाग्य विधाता जिजाऊ नसत्या तर शिवबा झाले नसते. ज्या छत्रपती शिवबांच्या टापा घोड्यांच्या टापांच्या आवाजानं मोगलांचा थरका फुटत असे त्या शिवबांना घडवणाऱ्या एकमेव जिजाऊ. आणि लेख वाचवा लेख शिकवा या आजच्या जमान्यामध्ये जर शिवबा अस्तित्वात आले कारण जिजाऊ होत्या. आणि अशा या जिजाऊंना शिकवणं त्यांना वाढवणं तुमच्यामध्ये मी प्रत्येकीमध्ये जिजाऊंचा अंश बघते. आपण सर्वजण मावळे आणि आपण जिजाऊंच्या सावित्रीच्या लेखी. खरं तर प्रत्येकीमध्ये आपल्या ह्या महाराष्ट्रातल्या मातीमध्ये ज्या मातीवरती पाय पडलेला आहे शिवबांचा जिजाऊंचा त्या मातीतून आपण जन्म घेतलाय म्हणजे प्रत्येकामध्ये आपला तो अंश आहे. आणि हे जे मोटिवेशन किंवा प्रेरणादायक जे त्यांचे विचार आहेत ते पुढे नेणं ही आपली जबाबदारी आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिंदखेड राजा या ठिकाणी जन्म झाला जिजाऊंचा. लखोजी जाधव यांच्या पोटी जन्मलेली ही कन्या पुढे भोसल्यांची सून बनली. आणि त्यावेळेला वेरूळच्या भोसले घराण्यातील शाहू महाराजांच्यावर ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं लहान वयामध्ये जिजाऊंना घोडेस्वारी तलवारबाजी दानपट्टा अनेक भाषा हिंदी उर्दू त्याचबरोबर मराठी आणि देवनागरी आणि त्याचबरोबर कन्नड ह्या भाषेवरती सुद्धा त्यांनी प्रभुत्व मिळवलं. राजनीती समाजकारण आणि त्याचबरोबर युद्ध कलेमध्ये त्या पारंगत होत्या. ज्या वेळेला शाहू महाराजांच्यावर लग्न झालं त्यानंतर त्यांनी त्यांचं ऑब्झर्वेशन जे होतं छत्रपती शाहू महाराज जे होते ते अनेक वेळेला मोहिमांवरती जात आणि त्यावेळेला राजमाता जिजाऊ बारकाईनं राज्यकारभारावरती लक्ष ठेवत पण त्याचबरोबर मोंगलांच्या अनेक स्वाऱ्यानं आपलं महाराष्ट्र दयनीय अवस्था झाली होती महाराष्ट्राची. आणि बाल शिवाजींना शिवाजीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छोट्याशा बाल शिवाजींचा जन्म शिवनेरीवरती झाला आणि त्यांना बाल शिवाजींना घेऊन त्या पुण्यामध्ये राहू लागल्या. पुण्याची अवस्था फार बिकट झाली होती. सगळीकडे दुष्काळ पाण्याची कमतरता जमीन ओसाड पडली होती. आणि त्यावेळेला जिजाऊंच्या डोक्यामध्ये विचार आला खरंच आपले हे शेतकरी बांधव किंवा हा जर सामान्य जर जगायचा असेल तर इथल्या मातीमध्ये काहीतरी पेरणं आपण गरजेचं आहे. त्यांनी सोन्याचा नांगर बनवला आणि छत्रपती शाहू महाराजांचे विश्वासू सहकारी दादोजी कोंडदेव यांच्या सहाय्यानं पुण्यातील जमीन नांगरून घेतली जमीन पेरायला सुरुवात केली शेती केली आणि हळूहळू जम बसवायला सुरुवात केली. बाल शिवाजी मोठे होत असताना त्यांना एकच जाणीव करून दिली की जर स्वराज्य मिळालं आपल्याला स्वराज्य मिळालं तरच या मोंगलांच्या अन्यायी अत्याचारी जुलामगिरीच्या जोखडातून आपण मुक्त होऊ शकू. आणि त्यामुळे स्वराज्याची स्थापना करणं आणि स्वराज्य हे एकमेव स्वप्न शिवबाच्या बाल मनामध्ये त्यांनी रुजवलं. स्वराज्य काय असतं स्वराज्याचं स्वप्न काय असतं स्वराज्यासाठी धडपडणं काय असतं स्वराज्यासाठी रक्त सांडणं काय असतं हे बाल शिवाजीनं त्यावेळेला आईच्या प्रेरणेतून शिकलं. आणि मावळ्यांना सोबत घेऊन रायरीच्या किल्ल्यावरती जगदंबेच्या समोर अंगठ्यातील रक्ताची धार त्या शिवलिंगावरती सांडून त्यांनी शपथ घेतली स्वराज्याची की मला स्वराज्य स्थापन करायचंय. मावळ्यांच्या सोबतीनं मुठभर मावळ्यांच्या सोबतीनं स्वराज्य स्थापनेची जी शपथ घेतली ती एकमेव जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली. पुढं गणिनी काव्यानं आता खरं तर शिवबांचं जे शिक्षण झालं त्याच्यामध्ये दानपट्टा होता तलवारबाजी होती घुडसवारी होती. जगातील एकमेव असा चपळ युद्ध धुरंधर प्रौढ प्रतापी छत्रपती शिवाजी महाराज त्या त्यांची जी घोडी होती त्या घोड्यावरती कित्येक किलोमीटरची रपेट नॉनस्टॉप करायचे ते न थांबता. आणि त्यांच्यातील चपळाई कारण उंची त्यांची जी होती ही साधारण उंची होती डोळे तेजस्वी होते करारी बाणा होता ताट चालणं छाती पुढं असून रुबाबदार चालणं त्यांच्या प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या पैलूमध्ये जो रुबाबदारपणा होता तर प्रत्यक्ष बघणाऱ्यांना त्याची छाप पडायची. आणि असे हे शिवबा जे घडले ते जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली. ज्या वेळेला मोहिमा आखायचे शिवबा त्यावेळेला जिजाऊ पाठीमाग राज्यकारभार चालवायचे. पण स्वराज्यावरती ज्यावेळेला संकट आले त्याच्यामध्ये अफजल खान ज्यावेळेला चालून आला बलाढ्य सेनेनिशी त्यावेळेला प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्यावेळेला शामियाना उभारला गेला आणि छत्रपती शिवराय आणि अफजल खान यांची भेट व्हायची होती त्याच्या पूर्वी जर सल्ला मसलत दीर्घपणे केली असेल तर जिजाऊंशी शिवबाने कोणते मृत्यूच्या छायेत मृत्यूच्या दारीमध्ये जर सामोरं जायचंय तर कशा पद्धतीनं आपल्याला काय काय मार्गदर्शन त्यांनी घेतलं असेल. अगदी चिलखताशिवाय वाघ नके बिचवे कुठं लपवायचे त्याचबरोबर
युद्ध धुरंधर असणाऱ्या जिजाऊंनी कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं, आई जगदंबेचा आशीर्वाद होताच, पण जिजाऊंनी केलेले मार्गदर्शन हे ठाई ठाई शिवबांना उपयोगी पडलं। त्यानंतर आग्र्याहून सुटका असेल, आग्र्याहून आता आपण खातो या महाराष्ट्राचं अंतर शेकडो किलोमीटरचं, कसं पार करायचं, तिथून आग्र्याहून जी सुटका झाली म्हणजे मृत्यूच्या दाडेतून सुटका झाली ती कशा पद्धतीनं, आणि हा इतिहास आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे। शिवबाणी आग्र्याहून सुटका झाली, त्याचबरोबर आपण हेही म्हणतो की शिवबाणी जे मावळे जमवले ते होते जीवास जीव देणारे, होता जीवा म्हणून वाचला शिवा, शिवबांच्यावरती आलेलं प्रत्येक संकट स्वतःच्या अंगावरती झेलून घेणारे, पन्हाळगडाच्या पायथ्याशी ज्यावेळेला सिद्धी जोहरनी वेढा दिला होता त्यावेळेला त्याच्यातून सुटका करताना किती मावळ्यांनी स्वतःला प्रति शिवाजी म्हणून दुसरीकडे गेले आणि वाट चुकवली त्यांची आणि शिवबा सुरक्षितरित्या विशाळगडला पोहोचले, हा इतिहास आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे। पण हे करत असताना त्यांना लागलेला ठेचा, त्यांना आलेली प्रतिकूल परिस्थिती, या सह्याद्रीच्या डोंगर कपारीमधून ज्या वेळेला घोडसवारी किंवा घोड्यावरून जात होते रपेट मारून होते त्यावेळेला त्यांना आलेली संकट, त्या संकटातून सही सलामत निसटण्याचं जे सामर्थ्य शिवबांच्याकडे आलं ते म्हणजे एकमेव जिजामच्यामुळे। प्रत्येक क्षेत्रामध्ये जी झेप घेतली होती ती जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली, आणि अशा ह्या जिजाऊंचा खरं तर शिवराज्याभिषेक जो झाला रायगडावरती, त्या शिवराज्याभिषेकाच्या नंतर ज्याला छत्रपती झाले शिवराय त्यावेळेला त्यांनी एक जिजाऊंनी त्यांना हायसं वाटलं आणि त्यांना लक्षात आलं की या महाराष्ट्राला, ह्या महाराष्ट्राच्या मातीला एक छत्रपती मिळालेला आहे आणि आता आपण सुखानं चीर निद्रा घेण्यासाठी रिकाम झालोय, म्हणून त्यांनी पाचड या ठिकाणी रायगडाच्या खाली 12 दिवसानंतर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर स्वतःचा देह त्यागला। अशा ह्या थोर जिजाऊ त्यांना मी अभिवादन करते, आणि त्याचबरोबर ज्या विवेकानंदांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवक घडले म्हणूनच आज आपण युवा दिन साजरा करतोय। आणि मुलांनो तुम्हाला हेही माहिती पाहिजे, विवेकानंदांनी शिकागो या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सर्वधर्मीय परिषद जी झाली त्या परिषदेमध्ये एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणाची सुरुवात त्यांनी बंधू आणि भगिनी केल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला होता। याचं कारण काय होतं? कारण सर्व धर्माचे लोक त्या ठिकाणी आपापला धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सांगत असताना विवेकानंदांनी एक सांगितलं होतं की प्रत्येक धर्म हा त्यांच्या त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, प्रत्येक धर्माचा धर्मग्रंथ श्रेष्ठ आहे, पण हिंदू धर्म जो त्याचं मी प्रतिनिधित्व करतोय तो सुद्धा सर्व समाजातील सर्व धर्मातील लोकांना बंधू भगिनी, याचा अर्थ असा की सर्व धर्म एक आहेत, एक जात एक पंथ, सर्व धर्म समान आहेत अशी शिकवण देणारे जगाला अवघ्या हे विवेकानंद। त्यांचं वाचन किती होतं मुलांनो बाळ तुला माहितीये का? ते एक एक पाठी होते, एकदा वाचलं की ते काय करायचे, एखादा ग्रंथ किंवा पुस्तक ते पान बाजूला काढून ठेवायचे। आता आपण काय करतो? आपला अभ्यास नाही। मी असं का म्हणते? बघा, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे। असाध्य गोष्टी साध्य करू शकतो आपण कारण आपले प्रयत्न, आणि त्याचं कारण असतं अभ्यास। असा अभ्यास आपण एका ठिकाणी किती वेळ बसतो अभ्यासाला, किती न बोलता बैठक आहे आपली, त्या बैठकीतून आपण किती इंट्रोस्पेक्शन किंवा अंतर्मुख होऊन एकाग्र चित्त होऊन अभ्यास करतो हे जमत नाही आत्ताच्या मुलांना। पण विवेकानंद पुस्तक वाचायला लागले की एकदा वाचलेले पण बाजूला काढून ठेवायचे, कारण ते पान त्यांच्या मेंदूमध्ये फिट झालेलं असायचं। आणि आता आपण काय करतो? त्या पुस्तकाच्या वाचून वाचून चिंध्या झाल्या तरी त्यातले काही पॅरेग्राफ सुद्धा आपल्या लक्षात राहत नाही, याचं कारण आपली असलेली बैठक, आपले असलेला। आता त्याच्या पाठीमागचं बघा, ते कसे काय योग एक पाठी होते, याचं कारण असं ते ध्यान करायचे, योगा करायचे, पहाटे उठून व्यायाम करायचे, आणि त्यामुळं एकदा वाचलं की त्यांचा बुद्धिमत्ता आणि मेंदू तल्लख झालेला होता, एकदा वाचलं की त्यांच्या लक्षात राहायचं। एक पाठी होते, अभ्यास होते, चिंतन करायचे, मनन करायचे, पठन करायचे आणि अध्यात्माची आणि विज्ञानाची सांगड घालायचे। भारतामध्ये ज्या ज्या व्यक्ती थोर म्हणून गणल्या गेल्या प्रत्येकाचं असं काही वैशिष्ट्य होतं, विवेकानंद बुद्धीनं तेज होते पण त्याचबरोबर त्यांचं शरीर सुद्धा त्यांनी मजबूत बनवलं होतं। ते असे म्हणायचे की या देशातील 100 युवक मला द्या जे फिजिकली आणि मेंटली फिट आहेत, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहेत, की जे देशाला तारून नेऊ शकतील, मी देशाचं परिवर्तन करू शकतो ते युथच्या सहाय्याने। म्हणजे समाजाचं परिवर्तन आणि समाज घडवायचा असेल तर तरुणाई किती महत्वाचे हे त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं। तरुणांना घडवणं,
तरुणच या देशाचे भावी बळकट आधारस्तंभ आहे हे त्यांनी जाणलं होतं. विवेकानंद असं म्हणायचं, इफ यू ऑब्झर्व सायलेन्स यू फाइंड ऑल थिंग्स. जर तुम्ही शांतता बघितली तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही मिळेल. आत्ताचा गोंगाट, मोर्चे, आंदोलनं, जाळपोळ, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि गरिबी अशा अनेक समस्या आपल्या समोर आहेत. याचं कारणच असं आहे, आपण शांत राहून विचार करत नाही. सायलेन्स, सायलेन्स, इफ यू ऑब्झर्व सायलेन्स यू फाइंड ऑल थिंग्स. तुम्ही दिवसातून किती वेळ एका ठिकाणी शांत काही ठराविक पद्मासन सुखासनात बसता आणि विचार करता, स्वतःला ओळखा, मग जगाला ओळखायला शिकाला ऑटोमॅटिक. तर हे विवेकानंदांनी घालून दिलेली सूत्र आहेत. विवेकानंदांची पुस्तकं आपल्या ग्रंथालयात आहेत. आपलं ग्रंथालय अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं आहे, अनेक पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये. खरं तर मी कालच माझ्या कन्येचं काव्यरत्न या पुस्तकाचं प्रकाशन झालं, तर आपल्या ग्रंथालयाला काही पुस्तकं मी भेट दिलेली आहेत. तर त्या पुस्तकातून प्रत्येकाचे विचार समजून घ्या. ग्रंथालयामध्ये आपल्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, साहित्यिक या सर्वांची पुस्तकं आहेत, ती वाचा. खरीखुरी आदरांजली किंवा श्रद्धांजली विवेकानंदांना व्हायची असेल तर पुस्तकं वाचा. वाचाल तर वाचा. अनेक पुस्तकं वाचणारा मनुष्य हा शहाणा बनतो. प्रगल्भता येते बुद्धीची, बुद्धी तेज होते, शार्प होते आणि अनेक समस्यांवर कशी मात करायची हे पुस्तकातून शिकता. मुलांना तुमचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे. मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब ह्या जमान्यामध्ये तुम्ही जर पुस्तकं वाचली, पुस्तकं जवळ करा, पुस्तकाचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. पण जितका वेळ मोबाईल तुमच्या जवळ आहे, जितका वेळ तुम्ही कॉम्प्युटरच्या समोर बसणार आहे, त्याचे साईड इफेक्ट कालांतराने दिसतात. म्हणून पुस्तकं वाचा, पुस्तकं आपल्याला शहाणं बनवतील. क्रांतिवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांना जसं क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडींनी घडवलं, बाळकडू पाजलं, अगदी तसंच शुभांना घडवण्यासाठी जिजाऊंचं मल मूल्य फार मोठं आहे. क्रांतिवीर अण्णांना स्वातंत्र्यांच्या संग्रामध्ये उडी टाकण्यासाठी कोणी प्रोत्साहित केलं? क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडींनी. माहिती होतं ठाई ठाई अगदी गिलबर्ट सारखे असतील किंवा शत्रू, जे इंग्रज शत्रू आहेत, ते लपून बसलेले आहेत अण्णांना घेरण्यासाठी, पकडण्यासाठी. पण त्याच्यातून सही सलामत बऱ्याचदा अण्णा निसटले, कारण क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांचं मार्गदर्शन आणि त्यांचा वरद हस्त. मुलांनो, प्रत्येक महनीय व्यक्तींच्या आपण जयंत्या साजऱ्या करत असताना आपण त्यांच्यातून काय आयडॉल्स घ्यायचे, किंवा ते आपल्यासमोर आयडॉल म्हणून उभे असतात तर त्यांच्यातून काय घ्यायचंय, त्यांची विचारधारा कशी पुढे चालत न्यायचे. प्रत्येक ठिकाणी बघा, आपल्या ग्रंथालयामध्ये अगदी शाहू फुले आंबेडकरांपासून प्रत्येक साहित्यिकाचं जे साहित्य आहे ते तुम्ही वाचा, म्हणजे आपला इतिहास लक्षात येईल, म्हणजे आपण इतिहास घडवू शकू. मला हे म्हणायचं आहे, खरं तर जिजाऊंनी त्यांच्या कर्तृत्वानं शिवबाणा जे घडवलं, महाराष्ट्राला एक जाणता राजा दिला, प्रौढ प्रतापी राजा दिला. त्याचं कारणच असं आहे की स्वतः संस्कारी होत्या, संस्कार मूल्य जपणाऱ्या होत्या. म्हणून त्या स्वतःची मुलगा घडवत असताना त्यांनी कुठलीही काटकसर केली नाही किंवा कसर ठेवली नाही. आपल्या प्रत्येकाच्या घरी आपले भाऊ असतील, आपले शेजारचे मुलं असतील, तर ते शिवबाणसारखे थोडेतरी त्यांच्यामध्ये गुण यावेत. धैर्य, सामर्थ्य, न्यायनिवाडा, अगदी जिजाऊंच्या अंगी नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व ह्या गुणांचा संगम होताच, पण शिवबामध्ये उतरण्यासाठी त्याने जे प्रयत्न केले तसे प्रयत्न आजच्या महिलांच्या कडून जाणं होणं गरजेचं आहे. आजच्या महिला काय करतात, स्वतः जर टीव्ही समोर बसत असल्या जास्त वेळ, सिरियल कुठल्या तरी अवास्तव बघत, तर त्या मुलांच्यावरती कशा पद्धतीचे संस्कार होणार आहेत. मी पॉझिटिव्ह बाजू असे मानते की आपल्याही या खेडेगावामध्ये आपण सह्याद्रीच्या डोंगर कपारीमध्ये ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे, अशा शिवबांच्या पदस्पर्शानं, अण्णांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत राहतो. माझ्यातील इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी खूप काही करून जातोय. परवाच काळुंद्राची एक विद्यार्थिनी पोलीस भरती झालेली आहे, काजल, तिलाही बोलवायचं, तिला सत्कार घ्यायचा आहे. तर अशा अनेक विद्यार्थी, मी पॉझिटिव्ह बाजू बघते, सर्वच मुली कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये खूप चांगली उत्तुंग भरारी घेतात. अगदी आमचा गावडेसारखा विद्यार्थी त्याच्या स्ट्रोक्समध्ये, लाईन्समध्ये एवढी ताकद आहे की भविष्यातला एक मोठा चित्रकार म्हणून मी त्याच्याकडे बघते. तुकाराम गावडे कुंडलापूरचा, प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो खरोखर किती उत्कृष्ट पद्धतीचे सुप्तगुण आहेत, आणि आमची जबाबदारीचं काय, ह्या विद्यार्थ्यांच्यातले सुप्तगुण शोधायचे, त्यांच्यातून विवेकानंद शोधायचे, म्हणजे अगदी समान 100% विवेकानंद नव्हे तर त्यांच्यातले सुप्तगुण शोधायचे. जिजाऊ शोधायच्या, म्हणजे जिजाऊंसारखे सामर्थ्य निर्माण करणाऱ्या, स्वतःच्या देशाला, राष्ट्राला बळकटी देणारी मुलं तयार करणाऱ्या जिजाऊ आम्हाला अपेक्षित आहेत. ऊठ ऊठ सह्याद्री, घुमवीत बोल मराठीकडे, समतेचे हे तुफान उठले, उठले सागरकडे. हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी, शुभाने तलवार घासली याच मराठीवरी, शुभाने तलवार घासली याच मराठीवरी.
त्या मराठीचा सार्थ अभिमान, महाराष्ट्राचा सार्थ अभिमान, महाराष्ट्र देशाचा सार्थ अभिमान हा आपल्या कणाकणामध्ये मनामनामध्ये रुजला पाहिजे. आणि अशा या जयंती साजरी करत असताना आपल्याला हेच म्हणायचं आहे, जिजाऊ माता ज्या होऊन गेल्या त्यांच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेमुळे शिवबा जन्माला आले, पण त्याचबरोबर त्या शिवबांना घडवत असताना सर्वांच्या सहकार्याने त्यांनी जे शिवबासारखं रत्न जन्माला घातलं आणि घडवलं, त्या जिजाऊ मातेना, मा साहेबांना मी परत एकदा आणि विवेकानंदांना वंदन करते, मानाचा मुजरा करते आणि मी माझं मनोगत थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.